नमस्कार, नंदा झिझी कुकिंग मध्ये आज आपण करणार आहोत रव्याची या चिकाची तीळ घालून केलेली कुरडई। त्यासाठी दोन वाटी रवा, एक वाटी तीळ घेतलेले आहेत। दोन वाटी रवा आपण दोन दिवस पाण्यात भिजवायचा आहे। रोज रात्री त्याचे पाणी बदलायचे। भेटूया आपण दोन दिवसानंतर। दोन दिवसानंतर रव्याचा चीक आपला पूर्ण तयार झालेला आहे। त्यावरील जे काही पाणी असेल ते काढून टाकायचे। चीक व्यवस्थित हलवून तो मोजून घ्यायचा आहे। चीक मोजण्याचे कारण असे की जितका चीक असेल तितकंच पाणी आपण उकळायला ठेवायचे, जेणेकरून चिकाचे प्रमाण बिघडत नाही। जितका चीक आहे तितकेच पाणी आपण घेतलेले आहे, ते पाणी उकळायला ठेवायचे। पाणी उकळले की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। सोडा काय टाकायचा। पाण्याला उकळी आली, एक हाताने चीक टाकायचा आणि एका हाताने घोट्याने आपलं व्यवस्थित हलवायचं। मी पारंपरिक घोट्याचा उपयोग करत आहे। चीक हळूहळू व्यवस्थित टाकायचं आहे, जेणेकरून चिकाची अजिबात गटोळी होता कामा नये। एकाच दिशेने व्यवस्थित चीक हलवत राहायचं आहे। चीक व्यवस्थित घट्ट झाला की त्यात एक वाटी तीळ टाकायचे। त्यात आता एक वाटी आपण तीळ टाकणार आहोत। तीळ चिकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चिकाला 10 मिनिट वाफ द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर तवा ठेवून त्यावर पातेले ठेवून झाकून 10 मिनिट वाफ द्यायची। दहा मिनिट झालेले आहेत, आपला चीक तयार आहे। सोऱ्याने कुरडई काढून घ्यायची आहे। कुरड्यांना 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचे। 2 दिवस वाळल्यानंतर त्या कडक तेलामध्ये तळायचे। ही कुरडई 4 पट फुलते, चवीला खूप सुंदर लागते। खूप सोपी पद्धत आहे, घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।